महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे साक्षात प्रज्ञासूर्य होते. या प्रज्ञासूर्याला, या प्रज्ञाभास्कराला दिशांचं बंधन नव्हतं. अनेक वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये आणि अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये लीलया अवगाहन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामध्ये अतिशय मोलाची भर घातली. आणि मोलाची भर घालणारे 22 महान ग्रंथ त्यांनी तयार केले. आणि त्याचबरोबर त्यांनी आधुनिक भारताच्या पायाभरणीमध्ये अतिशय महत्त्वाची अशी कामगिरी बजावलेली आपण पाहतो. मला असं वाटतं की आपल्या सगळ्या राष्ट्रीय नेत्यांच्या मांदियाळीमध्ये आढळपद, ध्रुवताऱ्याचं आढळपद जर कोणाला असेल तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं, अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला आहेत, हे सगळे पैलू यांची आपण ओळख करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिला पैलू म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः ज्ञानमार्गी होते आणि लक्षावधी कोट्यावधी लोकांना त्यांनी ज्ञानमार्गी केलं. त्यांचं शिक्षण तुम्ही बघा, भारतामध्ये सुरुवातीचं शिक्षण झाल्यानंतर ते अमेरिकेला गेले. अमेरिकेच्या न्यूयॉर्क जवळच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी MA ची पदवी हस्तगत केली 1915 साली. त्यानंतर 1917 साली त्याच कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी PhD ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विश्वविख्यात संस्थेमध्ये त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी मिळवली. आणि त्या पदवीचा अभ्यास करत असतानाच त्यांनी कायद्याचा अभ्यास केला तिथल्याच ग्रेज इनमध्ये आणि बॅरिस्टरची पदवी मिळवली. म्हणजे त्यांच्या सगळ्या पदव्या जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये त्या काळीसुद्धा एवढ्या सर्वोच्च विद्यापीठांमधल्या किंवा एवढ्या विश्वविख्यात विद्यापीठांमधल्या सर्वोच्च पदव्या प्राप्त करणारे एकमेव नेते जर कोण असतील आपल्या देशातले तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर ज्ञानमार्गी आणि ते अखंड त्यांची ज्ञानसाधना ही अखंड आयुष्यभर चाललेली होती. म्हणजे राजकारणाच्या, समाजकारणाच्या गदारोळामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्यानं अभ्यास केला, सातत्यानं लेखन केलं. त्यांच्या एवढं लेखन इतक्या वेगवेगळ्या विषयामध्ये इतकं उत्तम प्रतीचं लिखाण करणारा दुसरा कुठलाही राजकीय नेता त्यांच्या जवळपास सुद्धा त्या बाबतीत जाऊ शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्ञानमार्गी हा जो त्यांचा पैलू आहे त्याचं पहिलं प्रकट प्रत्यंतर आलं ते अर्थतज्ज्ञ म्हणून. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशातले सर्वात अधिक शिक्षित आणि प्रशिक्षित अर्थतज्ज्ञ होते. आपल्या देशातले सर्वात शिक्षित किंवा प्रशिक्षित अर्थतज्ज्ञ म्हणजे प्राध्यापक अमर्त्य सेन नवत. आपल्या देशातले सर्वात शिक्षित आणि प्रशिक्षित अर्थतज्ज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयामध्ये त्यांनी PhD ची पदवी संपादन केली आणि नंतर इंग्लंडला जाऊन त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी मिळवली, ती अर्थशास्त्र हाच विषय घेऊन. त्यामुळे ते मूलतः अर्थतज्ज्ञ होते. 1923 साली भारतात परत आल्यानंतर त्यांनी अर्थशास्त्रावरती भलेही ग्रंथ लिहिले नसतील, त्यांची खूप इच्छा होती आणखी अर्थशास्त्रावर लेखन करण्याची. त्यांनी तसं लिखाण केलं नाही, मात्र त्यांनी इतर वेगवेगळ्या विषयावर केलेलं लिखाण आणि त्यांनी केलेली समाजकारणामध्ये, कायदे क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये जी प्रचंड मोठी कामगिरी केलेली आहे त्या सगळ्यावरती अर्थतज्ञ म्हणून डॉक्टर आंबेडकरांचा ठसा उमटलेला आहे. 2 फार महत्त्वाचे ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले. त्यातला पहिला ग्रंथ होता त्यांचा PhD चा प्रबंध कोलंबिया विद्यापीठातला. त्याचं शीर्षक होतं द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्सेस इन ब्रिटिश इंडिया. काय आहे त्या ग्रंथामध्ये? त्या ग्रंथामध्ये ब्रिटिशांचं केंद्र सरकार आणि त्यावेळेची घटक राज्य म्हणजे ज्यांना प्रॉव्हिन्सेस म्हणत असत, आता आपण त्यांना स्टेट्स म्हणतो, त्यावेळी प्रॉव्हिन्सेस म्हणत असत, तर ब्रिटिश केंद्र सरकार आणि ब्रिटिश सरकारची घटक राज्य प्रॉव्हिन्सेस यांच्यामधल्या वित्तीय संबंधांबद्दल हे पुस्तक आहे. आणि एक प्रदीर्घ कालखंड 1800 पासून 1910 पर्यंतचा कालखंड त्यांनी घेतला आणि त्या कालखंडामध्ये ब्रिटिश केंद्र सरकार आणि ब्रिटिशांची घटक राज्य यांच्यामधले आर्थिक संबंध कसे विकसित होत गेले त्याची एक अतिशय उद्बोधक अशी मीमांसा सादर करून
ते संबंध कसे असायला हवेत याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी भरभरून त्यामध्ये लिहिलेलं आहे. तुम्हाला असा प्रश्न असा पडतो की त्या ग्रंथाचा आजच्या घडीला मोल काय आहे. आजच्या घडीला तो केवळ एक ऐतिहासिक ग्रंथ, ऐतिहासिक दस्तावेज म्हणून आपण त्याच्याकडे पाहायचं का? नाही. त्याचं मोल आजसुद्धा खूप मोठं आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तो ग्रंथ लिहिला त्याच बाबासाहेबांनी पुढे ज्यावेळी संविधानाची निर्मिती केली त्या संविधानामध्ये त्यांनी एक तरतूद केलेली आहे, फायनान्स कमिशनची तरतूद. फायनान्स कमिशनचं काम काय असतं? दर 5 वर्षांनी आपल्या देशामध्ये फायनान्स कमिशन नेमण्यात येतं. तर फायनान्स कमिशनचं काम असं असतं की टॅक्स आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू या दोन्ही मार्गातून, जो कर आकारणी आणि इतर मार्गातून, इतर स्त्रोतांमधून केंद्र सरकारकडे जो निधी गोळा होतो तो पैसा केंद्र सरकारने किती प्रमाणात ठेवायचा आणि राज्यांना कुठल्या तत्व वापरून किती प्रमाणावर राज्यांना तो द्यायचा याच्या शिफारसी करण्याचं काम हे फायनान्स कमिशन करत असतं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजवर 14 फायनान्स कमिशनचे रिपोर्ट सादर झालेले आहेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, फायनान्स कमिशनबद्दल सर्वांना माहिती आहे, परंतु या 14 फायनान्स कमिशनचा जर मूलाधार काय असेल आणि मूलभूत ग्रंथ ज्याच्यामध्ये पहिल्यांदा या विषयावरती विवेचन करण्यात आलं होतं तो मूलाधार कोणता असेल, तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा PhD प्रबंध, द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्सेस इन ब्रिटिश इंडिया, हा त्यांचा पहिला टप्पा होता.